नमस्कार मी रोहन देशपांडे मी डॉक्टर नेहा टोळ आपलं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रसेवक या आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जेव्हा आपण बाली या प्रांताचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो ते, ते तिकडचा सुंदर समुद्रकिनारा तिथला अप्रतिम निसर्ग आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी गजबजलेले तिकडचे बीचेस आणि तिकडले होणाऱ्या जलक्रीडा पण आपल्याला माहीत आहे का याच प्रांताची म्हणजे बालीची एक वेगळीसुद्धा बाजू आहे जी फार कमी लोकांना ठाऊक आहे तर आपण याच नाण्याची दुसरी बाजू जाणून घेणार आहोत तन्मय केळकर यांच्याबरोबर जे आज आपल्यासोबत आहेत तन्मयजी नमस्कार आपलं स्वागत आहे राष्ट्रसेवक चॅनलवरती भारत हा बहुसंख्य हिंदू धर्मियांचा देश आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच पण पूर्वीच्या काळात भारताव्यतिरिक्त बाहेर कुठे कुठे हिंदू धर्म पसरला हे आपण सांगू शकाल का हां ज्याला हिंदू धर्म असं आपण म्हणतोय त्याच्यात गणपती शंकर कृष्ण विष्णू रामायण महाभारत इवन बुद्ध देवी देवीची विविध रूपं ह्यांचा समावेश होतो असं आपण मानू मग तसं जर असेल तर भारताच्या बाहेर म्यानमार थायलंड इंडोनेशिया मलेशिया कंबोडिया व्हिएतनाम इव्हन चीन जपानपर्यंतसुद्धा ज्याला आपण हिंदवी संस्कृती म्हणतो ते पसरलं होतं असं नक्की म्हणता येईल पण त्याच्यात फरक खूप आहे म्हणजे उदाहरणार्थ भारतातले शंकराचे भक्त हे शंकराच्या पिंडीची पूजा करतात ठीक आहे पण पिंडीची पूजा बाकी सर्व भागातही होतच असेल असं नाही त्याचं नाव शिव असेल पण त्याची पूजा काही वेगळ्या रूपात वेगळ्या प्रकारे होऊ शकते किंवा गणेश ही एक भारतीय देवता आहे ती ह्या सर्व प्रांतांमध्ये आहे भारताबाहेरचे सर्व बुद्ध बौद्ध हे गणेशाची सुद्धा पूजा करतात ठीक आहे पण ते वेगळ्या कारणासाठी वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या प्रसंगी करतात सो so, ही दैवत आणि ही पूजा पद्धती फुलं वाहणे काही स्तोत्र आरत्या म्हणणे ही ह्या पूर्ण पूर्व आशिया खंडात म्हणजे भारताच्या पूर्वेला सर्वत्र आजही आहे इवन सरस्वती देवीसुद्धा आहे लक्ष्मी देवीसुद्धा आहे तिबेटमध्ये सुद्धा बौद्ध भागातसुद्धा आणि इंडोनेशिया हा जरी मुस्लिम देश असला सत्त्याऐंशी टक्के मुस्लिम जनता आहे इंडोनेशियामध्ये तर त्यातलं बाली हे बेट असं आहे जिथे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हिंदू लोकवस्ती आहे आणि हिंदू बहुल असे एकमेव ते इंडोनेशियामधलं बेट आहे आणि तिथे मला दोन हजार एकोणीस साली जायची संधी लाभली आणि तिथली हिंदू किंवा भारतीय संस्कृती बघून मी खरं तर फार चक्रवलो तन्मय सर जेव्हा तुम्ही बालीला गेलात तेव्हा हिंदू धर्माविषयी असं तुम्हाला वेगळेपणा काही जाणवलं का तिकडे गेल्यावर हां 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 एकतर बाली हा एक भारता भारत, असा भारताचा एखादा प्रांत असल्यासारखा वाटतो म्हणजे समुद्रपलीकडचा दुसरा छोटा भारत असं मिनी भारत असं आपण म्हणून त्याला आणि त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे रामायण महाभारत हे सिरियल पुरतं मर्यादित आहे टी पुरतं ते मात्र स्वतः रामायण महाभारत जगल्यासारखेच वागतात म्हणजे बालीतल्या अशा चौका चौकात कुठे कर्णाचा कुठे अर्जुनाचा कुठे मारुतीचा कुठे समुद्रमंथनाचा असे मोठमोठे पुतळे शिल्प असतात म्हणजे असे टिळकांचा किंवा शिवाजी महाराजांचा एवढाच पुतळा असतो तसे नाही मोठे म्हणजे असं बिल्डिंगच्या आकाराचे चा वगैरे मोठमोठे दगडी पुतळे ठीक आहे आणि दुसरं असं की भारतात आज जे देवदैवत आहेत ती पौराणिक देवीदैवत आहेत ठीक आहे पौराणिक म्हणजे कुठली तर तुम्ही आम्ही ज्यांची पूजा करतो ती रामकृष्ण हनुमान देवी गणपती शंकर वगैरे वैदिक देवी देवतांची आपण आज पूजा नाही करत वैदिक देवी देवता कुठल्या तर इंद्र अग्नी वरुण उषा वगैरे आपण एखाद्या मोठ्या पूजेच्या सुरुवातीला एक स्तोत्र एक मंत्र म्हणतो सहना व तू सहनो भुनकतू आणि त्याच्यापुढे स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिनः हा, स्वस्तिन हा पूषा विश्ववेदा स्वस्तनं स्तार्श अरिष्ट नेहमी स्वस्तिनो बृहस्पतीर्दधातू ह्या चार देवतांची नावं आहेत इंद्र पूषण म्हणजे पुषा तारक्ष आणि बृहस्पती ह्यांच्या पूजा आपण आज नाही करत किंवा ह्या देवतांची देवळं नाही आहेत आज पण ती बालीमध्ये आहेत म्हणजे बालीमध्ये वरुणाचं देऊळ आहे बालीमध्ये इंद्राचं देऊळ आहे बालीमध्ये अग्नीची तर छोटी छोटी देवळं आहेतच आणि अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बालीत परमेश्वराचं देऊळ असतं आपण ह्या सर्व देवता मानतो त्या परमेश्वराचं रूप आहे असं मानतो आपण ठीक आहे एकाच परमेश्वराचं रूप पण तो एकच परमेश्वर म्हणून जो कोणी आहे त्याला बालीत एक स्पेसिफिक नाव आहे त्याला अचिंत्य असं म्हणतात ज्याचं चिंतन करता येत नाही तो अचिंत्य आणि त्या अचिंत्याचे देऊळ नाही पण अचिंत्याची मूर्ती कोरलेली ही जवळपास प्रत्येक बालीतल्या घरात असते म्हणजे जे, जे मूळ रूप आपण म्हणतो त्याचीसुद्धा तिथे पूजा केली जाते आजही जे इथे आपल्याला बघायला मिळत नाही मिळत नाही तिकडे त्याला अचिंत्य असं नाव दिलं आहे आणि ते नपुसक लिंगे दाखवलं म्हणजे तो अचिंत्य किंवा ती अचिंत्य नाही तर ते अचिंत्य ठीक आहे आणि ही सगळी त्या अचिंत्याचीच रूप आहेत असं मानतात आणि अचिंत्यासमोर नैवेद्य ठेवूनच दिनक्रमाची सुरुवात होते तशाच प्रकारे, प्रकारे हां आणि घराचा बालीतल्या कुठल्याही घराचा हा एक तृतीयांश भाग हा देवळासाठी राखीव असतो आणि त्या देवळाच्याच बाजूला असा एक उंच दगडी कोरीवकाम केलेला खांब असतो तो खांब कशासाठी मला बरेच दिवस कळलं नव्हतं बारीतलं आणि त्या खांबाच्या इकडे लोक जाऊन नैवेद्य ठेवायचे तर गाईडला मी विचारलं असता त्याने असं सा सांगितलं की ह्या आम्ही अचिंत्यासाठी ठेवतो मग अचिंत्याची मूर्ती कुठे आहे मी म्हटलं तर मूर्ती नसते तो अचिंत्य आहे निर्गुण आहे आणि त्याचा एक अचिंत्याचं प्रतीक असलेला आकार त्या खांबाच्या खांबावर कोरलेला असतो तो, तो असं गाडीतून जाताना वगैरे दिसत नाही पण थोडं जवळ जाऊन बघितलं खास तरच दिसतो आणि ही सगळी बुद्धाची सुद्धा पूजा होते गणपतीची सुद्धा होते वरुणाची होते सर्व देवी देवता ह्या अचिंत्याचं रूप थोडक्यात ते एक प्रतीक म्हणून ते पूजलं जातं असं तन्मयजी इंडोनेशियामध्ये आधी बौद्ध धर्म आला नंतर ख्रिश्चन धर्म आला आणि त्याच्यानंतर इस्लाम धर्म आला जो आज तागायत तिथे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे असं असूनसुद्धा बालीमध्ये अजून आज पण हिंदू धर्म कसा काय ते टिकून राहिलेला आहे हे तुम्ही सांगू शकाल का हां तर बालीमध्ये बाकी तुम्ही जे ज्या ज्या धर्मांची नावं घेतली ते गेले ही गोष्ट खरी आहे नॉट नॉट बाली इंडोनेशियामध्ये ओव्हरऑल पण uh, बालीचं असं झालं की बालीच्याच बाजूला एक बेट आहे ज्या ज्याचं नाव आहे जावा आणि हे इंडोनेशियातल्या राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं बेट आहे इंडोनेशियाचे जवळपास सर्वच राष्ट्रपती हे ह्या बेटावरचे होते जसं आपल्याकडे जवळपास सगळे पंतप्रधान हे उत्तर प्रदेशचे असतात तसं बालीमध्ये जवळपास सर्वच राष्ट्राध्यक्ष हे जावाचे असतात आणि इंग्रजांच्या सॉरी युरोपियनांच्या राज्य राज्य येण्यापूर्वी इंडोनेशिया हा मजापाहित किंवा श्रीविजय साम्राज्यांच्या अखत्यारीत होता आणि त्यांच्या राजधानीसुद्धा जावा ह्या बेटावरच असायच्या जेव्हा त्या मजापाहित राज्याचा पराभव झाला तेव्हा मजापाहित राज्याचे जे राज्यकर्ते मंत्री राजपरिवार वगैरे जे होते ते सगळे जाऊन बालीत वसायला लागले म्हणजे बाजूच्या एका छोट्या बेटावर आणि ते बेट हे सागरी व्यापारी मार्गावर येत नव्हतं त्यामुळे तिकडे अदरवाईज जास्त परकीय लोक जायचे नाहीत बाली दक्षिणेला दक्षिणेकडे आणि हा सर्वात दक्षिणेकडे बाली पड बाली नक्कीच आणि सगळे सागरी मार्ग हे उत्तर येऊन जायचं म्हणजे इराण किंवा अरबस्तानचा किंवा भारतातला व्यापारी जर चीनमध्ये व्यापार करायचा असेल तर तो ज्या मार्गाने जाईल त्या मार्गात बाली लागतच नाही म्हणून बाली बाह्य प्रभावापासून बऱ्यापैकी मुक्त राहिलं अलिप्त राहिलं आणि तिथे आ, हिंदू परंपरा टिकली पण टिकले टिकले याचा अर्थ बाकी इंडोनेशिया टिकली नाही असं मात्र नाही आहे ठीक आहे आजही आशियातलं सर्वात मोठं बौद्ध मंदिर बोरोबुदूर आहे म्हणजे जे, जे इंडोनेशियात आहे आशियातलं किंवा रात्र जगातलं सर्वात मोठं मंदिर हे सुद्धा भारतात नाही आहे ते कंबोडियात आहे अंकोरवट ठीक आहे आणि तिथे ज्यांनी इस्लाम स्वीकारला त्यांनीसुद्धा इस्लाम तो म्हणजे प्रार्थना पद्धतीपुरता स्वीकारला नावं बदलली नाही स्वतःची इंडोनेशियातल्या मुस्लिमांचे नावसुद्धा इव्हन प्रसिद्ध उदाहरण घ्या इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकर्णो सुकर्ण ठीक आहे तर त्यांची मुलगी तिचं नाव, नाव मेघावती सुकर्णपुत्री पुत्री म्हणजे त्यांनी नावं वगैरे नावं भाषा वेशभूषा ही जशी मूळची होती तशीच ठेवली आणि त्याचा त्यांना अभिमानही असतो म्हणजे भारतात जर म मुस्लिमांना हिंदू नावं ठेवायला एक प्रकारे लाज वाटते म्हणू कमीपणा वाटतो म्हणू किंवा तशी पद्धत नाही पण तिकडे मात्र तसं नाही आहे तिकडे नावंसुद्धा एकसारखीच असतात वेशभूषा थोडीफार वेगळी असते आणि एकमेकांच्या प्रार्थनास्थळांमध्ये येणं जाणंही असतं म्हणजे असं काही वेगळं मानलं जात नाही मशिदीत गेलो आणि मंदिरात गेलो असं काही नाही म्हणजे भारतात मी बघितलं आहे की एक टुरिस्ट ग्रुप जर असेल आणि जर ती टुरिस्ट बस एका देवळापाशी जर आली तर त्यातले अहिंदू टुरिस्ट हे त्या देवळात जात नाहीत तसं मात्र बलित नसतं तिकडे मंदिरांमध्ये सर्व धर्मीय येतात धर्माचा समभाव आहे असं तुम्हाला वाटतं तिकडे समभाव म्हणण्यापेक्षा मॅटर करत नाही कोणी फारसा विचार करत नाही काय असं त्यामुळे तुम्ही आजही दहशतवादी बघाल केरळमधनं पण गेलेत मालदीवमधून गेलेत पाकिस्तानमधून सर्वात जास्त गेलेत नाही मलेशियात नाही गेले पण नाही आता तुम्ही जो उल्लेख केला तिथल्या संस्कृतीचा त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली हो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा तिथे गेलेले त्यांच्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टीची नमूद केलेली त्यांनी विचारलेलं तुम्ही इथे अजूनही रामलीला चालवता महिना महिनाभर फार मोठ्या प्रमाणात चालली जाते पण तुम्ही तर बहुसंख्या मुस्लिम लोकसंख्येतील देश आहात हे कसं काय म्हणजे याच्या मागचं काय कारण तुम्ही मला सांगा तेव्हा तिकडचे जे राज्यकर्ते ते बोलले अटल बिहारी वाजपेयींना की आम्ही आमची उपचारणा पद्धती बदललेली आहे आम्ही आमची संस्कृती बदललेली नाही नक्कीच ना इस्लाम धर्म स्वीकारण्याच्या आधी आम्ही जे होतो ती संस्कृती आज तागायत चालली चालू राहील आणि ती पुढे पण चालू राहील नक्कीच त्यामुळे इंडोनेशियातले नॉर्मल मुस्लिम हे असे दाढी वाढवणारे मिशी कापणाऱ्या आणि डोक्यावर टोपी लावणारे नसतात ते नॉर्मल इंडोनेशियाचा जो काही पेहरा पेहरावा आहे त्यातच असतात आणि हे तुम्ही अटल बिहारेनच्या जमान्यातलं सांगितलं मी आजच्या जमान्यातलं सांगतो आजचे जे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं नाव जोको विदोदो त्यांची एक मुलाखत इंडोनेशियातल्या एका चॅनेलने घेतली आणि मुलाखतीतले राज राजकीय प्रश्न झाल्यानंतर थोडे पर्सनल प्रश्न असतात रॅपिड फायर वगैरेसारखं तुमचा आवडता रंग कुठला आवडती डिश कुठली वगैरे तशात त्यांना विचारलं तुमचा आवडता सुपर हिरो कुठला किंवा तुम्हाला कुठला सुपर हिरो व्हायला आवडेल तर त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं की मला श्रीकृष्ण व्हायला आवडेल wow. कारण मी ज्या जावा बेटावरून येतो तिथे श्रीकृष्ण हा आ, फोक हिरो म्हणजे लहान मुलांना ज्या हिरोंच्या कथा सांगतात तशातला एक म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या चक्राने तो जसा सर्व शत्रूंचा नायनाट करायचा तसं मलासुद्धा तशासारखं बनून इंडोनेशिया समोरच्या संकटांचा सामना करायला आवडेल असं जोको विदोद म्हणाले हा मागच्याच वर्षीचा इंटरव्ह्यू आहे मला वाटतं रोहन आज हिंदुस्थानातही कोणाला विचारलं तर लोक म्हणतील मला सुपरमॅन व्हायला आवडेल नक्कीच नक्कीच म्हणजे भारत भारत पण विसरलाय पण इंडोनेशिया भारत पण विसरलं नाही आहे आणि त्यांच्या संस्कृतीचं एक जागतिक प्रतीक म्हणायला गेलं तर त्यांची एअरलाईन जी आहे त्याचं नाव सुद्धा गरुडा एअरलाईन असं बरोबर इव्हन त्यांच्या नेव्हीचं बोधवाक्य हे सुद्धा जलेश्वे व जयाम आहे म्हणजे पाण्यातही आम्ही जिंकू संस्कृतमध्ये आहे म्हणजे आजही त्यांची संस्कृती किती मुळापर्यंत मुरलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंडोनेशिया आणि बाली हे पण म्हणता येईल आपल्याला त्यांनी त्यांच्या बेटांची नावं पण बघा जावा सुमात्रा अशी आहेत जावा सुमात्रा बाली लोंबोक कालिमंतन वगैरे पण जेव्हा त्यांनी एक देश अखंड स्थापन केला तेव्हा स्वतःचं नावसुद्धा इंडो नेशिया असं ठेवलं इंडोनेशिया शब्दाचा अर्थ इंडियन आयलंड्स नेशियाचा अर्थ आयलंड्स असा होतो तिथल्या अनेक बेटांचे नावसुद्धा नुसा दुआ नुसा पेनिडा नुसा तेंगारा असे ते नुसा किंवा नेसाचा अर्थ बेट असा होतो आणि त्यांनी स्वतःचं नाव इंडियन आयलंड्स असं ठेवलं आहे ह्यावरूनच त्यांच्या भारतीयत्वाची प्रचिती येते म्हणजे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातसुद्धा बऱ्यापैकी प्रभाव आपल्याला सहजतेने बघायला मिळतो सह सहजतेने ज्या गोष्टी आपण वर्षातून काही वेळा सणासुद्धाच्या दिवशी करतो त्यात ते दे, दिन दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून करतात अजून असे काही किस्से तुम्ही सांगू शकाल का की जे दैनंदिन आयुष्यात त्यांच्या जे दिसून येतात लगेच तर आ, बालीत एक मु सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मेन लक्षात येणारं म्हणजे तिकडे हाय हॅलो म्हणत नाहीत तिकडे ओम स्वस्ती असतो असं म्हणतात हाय करायचं असेल तरीसुद्धा ओम स्वस्ती असतो ठीक आहे दुसरं म्हणजे तिथे कार्यालय ह्या अर्थी शब्दच टेम्पल असा आहे म्हणजे पोलीस टेम्पल पासपोर्ट टेम्पल इमिग्रेशन टेम्पल ठीक आहे असे शब्द तिकडे सॉरी मध्ये तोडतोय तुम्हाला ओम स्वस्ती असतो बरोबर ना त्याचा नेमका अर्थ काय तुम्ही सांगा ओम स्वस्ती स्वस्तीचा अर्थ चांगलं होवो चांगलं असो आणि असतू म्हणजे होवो हे चांगलं होवो ठीक आहे स्वस्तिक शब्दाचा अर्थ सुद्धा सु अस्थि सु म्हणजे चांगलं अस्ति म्हणजे होवो चांगलं होवो असं आहे सो तुमचं चांगलं होवं ओम स्वस्ती असतो तर टेम्पल हा शब्द ऑफिस ह्या अर्थी वापरला जातो दुसरं म्हणजे संस्कृत शब्दांचा प्रभाव तिकडे आजही इतका आहे की इव्हन <coughs> कुठे स्वच्छतागृहाच्या बाहेरसुद्धा मेन आणि विमेन लिहिलेलं असतं त्यातला मेनला शब्द आहे प्रिय पी आर आय ए प्रिय आणि विमेनला शब्द वनिता जो मराठीतसुद्धा आहे वनिता विमेन ठीक आहे इव्हन देवळाच्या बाहेर कारण फक्त नये कुठेही डोनेशन बॉक्स असतो त्याच्यावर सुद्धा दानपुण्य असं लिहिलेलं असतं आणि माझा जो गाईड होता दोन गाईड होते एक ड्रायव्हर आणि एक गाईड सो ती गाईड जी होती ती बोलता बोलता सहज म्हणाली हे धिस मॅन ऑलरेडी हॅज टू किड्स अँड ही वॉन्ट्स टू मेक दम पंचपांडवा असं महाभारतातल्या रामायणातले किस्से इतके त्यांच्या दैनंदिन बोलण्यात आहेत तर हे सगळं आहे म्हणून मी त्यांना उत्सुकतेने विचारलं की व्हॉट डू यू कॉल युअर सेल्फ व्हॉट इज युअर रिलिजन ठीक आहे तर ती म्हणाली हिंदू रिलिजन ठीक आहे आता मला प्रश्न पडला की रिलिजन हा शब्द इंग्लिशमध्ये आहे कारण म्हणजे आज आपण धर्म या अर्थ वापरतो कारण भारत इंग्रजांचं राज्य होतं पण इंडोनेशियन इंग्रजांचं राज्य नव्हतं तिकडे डचांचं होतं मग रिलिजन हा शब्द डच भाषेत तर नाही आहे मग ते त्यांच्या म्हणजे हिंदू धर्माला बालिनीज भाषेत काय म्हणतील तर त्यावर तिने जे उत्तर दिलं त्यानेसुद्धा माझ्या डोळ्याचं खाड करून त्यांनी तिने उत्तर दिलं वीस हिंदू आगम आज हिंदू आगम आज भारतातसुद्धा अनेक दार्शनिक किंवा धार्मिक ग्रंथांना आगम म्हणतात जैन आगम शैव आगम शाक्त आगम तंत्र आगम तसं हिंदू आगम हेच नाव आजही तिकडे रिलिजन ह्या अर्थी स्वतःला वापरतात आणि मुख्य म्हणजे बौद्ध असं वेगळं हिंदूंपेक्षा वेगळं मानलं नाही जातं जसे शंकराचे जसे शंकराचे भक्त जसे गणपतीचे भक्त तसे बुद्धाचे भक्त बौद्ध असं तिकडे आजही मानतात हिंदू धर्मातल्या काही गोष्टी अगदी सहजपणे तिथे बघायला तुम्हाला मिळाल्या ज्या आपल्या इथेही आपण आता कमी बघायला लागलो नक्कीच आणि ह्यातून हे रिफ्लेक्ट होतं की जेव्हा हिंदवी परंपरा बालीत पोचली तेव्हा ती भारतात कशी होती ह्याचं प्रतिबिंब बघायला हवं असेल तर आजचा बाली बघावा ह्याचा अर्थ आठव्या नवव्या शतकात भारतात बौद्ध बुद्ध हा अनेक इतर देवतांसारखा एक देव मानला जात होता ह्याचाच अर्थ आठव्या नव्या शतकातल्या भारतात आगम असं धर्म ह्या अर्थी म्हणत जाते ह्याचाच अर्थ आठव्याणव्या शतकातल्या भारतात वैदिक पौराणिक दोन्ही देवतांची मंदिरं नॉर्मली असायची हा अर्थ होतो त्या काळातला भारत कसा होता ह्याचं प्रतिबिंब आजच्या इंडोनेशिया आजच्या बालीमध्ये आहे आपल्या जवळची असणारी एक गोष्ट जेव्हा आपल्याला भलत्या ठिकाणाहून माहिती मिळते ती किती उत्सुकता वाढवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाली भारतीय संस्कृती याचं एक वेगळं महत्त्व आपल्याकडे आहे तर तिकडे बालीला गेल्यावर तुम्हाला सणवार त्यांची पुराणं याबद्दल काही वेगळेपणा आढळला का हो नक्कीच म्हणजे इव्हन भारतातसुद्धा एक रामायण नाही आहे रामायणाची अनेक रूप आहेत म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा तुलसी तुलसीदासाने रामचरित मानसमध्ये लिहिलेल्या काही काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत तमिळमध्ये कंब रामायण आहे त्यातलं थोडं कथानक वेगळं आहे जैन रामायण आहे त्याला पद्मचरित असं म्हणतात तेसुद्धा वाल्मिकी रामायणापेक्षा थोडं वेगळं आहे तसं बालीतलं रामायणसुद्धा आपल्या वाल्मिकी रामा रामायणापेक्षा थोडं वेगळं आहे आणि तिथे रामायणाशी संबंधित एक डान्स सादर केला जातो जो बघायला आंतरराष्ट्रीय पर्यटक खूप येतात त्याचं नाव आहे केचक डान्स ठीक आहे केचक डान्समध्ये वानरसेना आणि त्यां बाकी राम सीता लक्ष्मण रावण ह्यांच्याद्वारे ती कथा पूर्ण सादर केली जाते त्यात वेगळे पण एक स्ट्रायकिंग असं आहे की रावणाचा वध हनुमान करतो ठीक आहे आणि बाकी सीतामातेला पळवून नेतो रावण जटायू त्याचा प्रतिकार करतो रावण जटाईला मारतो हा सगळा एपिसोड तिकडे ॲज इट इज आणि खूप रंगवून त्या डान्समध्ये दाखवला जातो आणि महाभारताविषयी खास जाणवलेली वेगळी गोष्ट अशी की आपल्याकडे महाभारतात सगळ्यात ग्लॅमरस भारतात भीम आणि अर्जुन आहेत ठीक आहे नकुल युधिष्ठिर असतो अन्नमन्न हे करू नका ते करू नका सांगायला आणि नकुल सहदेव साईड रोल असतात ठीक आहे तिकडे नकुल सहदेव मुख्य भूमिका आहेत बालीच्या महाभारतात आणि नकुल सहदेव ही जुळी मुलंच तिकडे दाखवले आणि जसं लहान मुलांच्या आपल्याकडे अकबर बिरबलाच्या वगैरे गोष्टी असतात तशा तिकडे नकुल सहदेवाच्या गोष्टी आहेत बंधुप्रेमाच्या चातुर्याच्या बोधकथा अशा म्हणून नकुल सहदेव कथा ह्या बालीत बालीच्या लोककथांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि सहदेवाचासुद्धा एक प्रसिद्ध डान्स आहे सहदेवाचं तिकडे फार वेगळं महत्त्व आहे त्याच्याकडे मी नंतर येईन त्याला बारोंग डान्स असं म्हणतात आणि बारोंग हे तिथलं एक शुभ प्रतीक मानलं जातं हे कलेबद्दल जेव्हा आपण बोललो तेव्हा असं कुठे तुम्हाला कथ्थक नृत्य आहे किंवा असं कुठलं आढळलं का की हे आपल्याकडेही आहे आणि त्यांच्याकडेही आहे तर जसे कथ्थक असेल मणिपुरी असेल कुचीपुडी असेल हे सगळे आपल्याकडचे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत बालीत जवळपास सगळे लोकनृत्य आहे लोकनृत्य म्हणजे आपल्याकडे असं कोळी नृत्य असतं किंवा तमाशा लावणी किंवा इतर जी कातकरी नृत्य ठाकर नृत्य वगैरे तशी तिकडे लोकनृत्य आहेत जास्त तर मग त्यातलं एक केचक डान्स जे मी आत्ता सांगितलं ज्याच्यात रामायणाची कथा सादर होते ते एक प्रसिद्ध आहे दुसरं एक बारोंग डान्स प्रसिद्ध आहे ज्याच्यात सहदेवाची गोष्ट सांगितली सहदेव हा बारोंगचं रूप घेतो बारोंग म्हणजे तिथला एक प्रकारचा ड्रॅगन कम सिंह असा काहीसा प्राणी आहे जो फक्त बालीच्या लोककथेत आहे आणि त्याच्या डान्सची कथासुद्धा अशी इंटरेस्टिंग आहे की त्यामध्ये सहदेवाला बळी देऊया असं एक राक्षसी ठरवते ठीक आहे आणि ती राक्षसी सहदेवाला किडनॅप करून देते त्याला बांधून ठेवते पण शंकराला सहदेवाची दया येते मग शंकर अवतार घेऊन त्याला वाचवायला येतो आणि सहदेवाला काही विशिष्ट शक्ती देतो ज्यामुळे सहदेवाला बळी जे सर्व प्रयत्न त्या राक्षसीचे थकतात मग राक्षसी मोठ्या अस्वलाचं सॉरी रानडुकराचं रूप घेते आणि सहदेवावर आक्रमण करायला येते मग मात्र स सहदेवाची शक्ती कमी पडते मग शंकर त्याला वेगळं रूप देतो ते रूप म्हणजे बारुंग मग ते सिंह आणि ड्रॅगनचं असं काहीचं एकत्रित रूप म्हणता येईल असं ते आहे आणि त्यांचं त्यांची लढाई चालू होते मग दोघं अतिशय तुल्यवळ असल्यामुळे कुणीच जिंकत नाही आणि कुणीच हरत नाही मग काही जगातल्या वाईट शक्ती ह्या त्या राक्षसीच्या मागे येऊन लढायला लागतात आणि जगातल्या काही चांगल्या शक्ती ह्या बारोंगच्या स बारुंगरूपी सहदेवाच्या बाजूने येऊन लढायला लागतात लढाई चालूच राहते चालूच राहते चालूच जाते एक दिवस संपतो एक आठवडा संपतो महिना संपतो वर्ष अने संपतं अनेक वर्ष संपतात तरी ती लढाई संपत नाही आणि ती लढाई आजही चालू आहे चांगल्या आणि वाईटाची आपसातली लढाई असं म्हणून ती बारुंगची कथा आहे आणि त्या कथेचा नायक सहदेव आहे जो अदरवाईज भीम किंवा अर्जुन भारतीय महाभारतात असले असतात तिकडे सहदेव आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक संपूर्ण नवीन अध्याय तिकडे आपल्याला बघायला मिळतो जो आजपर्यंत भारतात तरी ऐकवण्यात कधीच आलेला नाही पुन्हा मराठीत आपण सुंदोपसुंदी असा शब्द ऐकतो म्हणजे खूप भांडण आणि विध्वंस झाला तर तर त्या सुंदोपसुंदीमागे भारतीय कथा एक आहे की सुंदर आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ असतात आणि ते देवांना सर्व देवांचा पराभव करतात मग त्या दोघांना भांडण लावण्यासाठी देव तिलोत्तमा नावाची सुंदर अप्सरा पाठवतात तिलोत्तमासुद्धा जगातल्या सगळ्यात सुंदर सुंदर गोष्टींमधला एक एक तिल तिळ घेऊन बनवलेली ती तिलोत्तमा मग ती तुझी का माझी याच्यावरून सुंदर आणि उपसुंदामध्ये भांडण होतं म्हणून मराठीत उपसुंदी असा वापरच्या आहे त्या सुंदर आणि उपसुंदाची कथासुद्धा बालीच्या डान्समध्ये आहे जसं आता तुम्ही म्हटलात की भूताकेतांच्या गोष्टी वगैरे तिकडे प्रचलित आहेत तसं देवी देवतांबद्दल तुम्हाला काय सांगता येईल हां तिथल्या देवी देवतांची नावं भारतीय देवी देवतांसाठी सारखीच आहेत मग तिकडे गणेश आहे तिकडे देवीश्री नावाची देवता आहे मराठीत किंवा संस्कृतमध्ये देवीश्री म्हणजे लक्ष्मी पण तिथे थोडं वेगळं आहे ते कसं वेगळं आहे ते सांग सांगेन मी आणि उदाहरणार्थ गणपती तिथला जो आहे ना तो विघ्नहर्ता आहे पण तो घरात पूजा करायला ठेवण्याचा देवता नाही आहे ती तांत्रिक देवता आहे मांत्रिक तांत्रिक तशी तांत्रिक, तांत्रिक। उदाहरणार्थ महाराष्ट्रात किंवा भारतातसुद्धा डाव्या सोंडेचा गणपती ही घरात ठेवण्याची देवता आहे पण उजव्या सोंडेचा गणपती तांत्रिक देवता आहे कारण गणपतीच्या दोन बायका असतात बरोबर रिद्धी आणि सिद्धी पैकी रिद्धी म्हणजे समृद्धी ठीक आहे आणि सिद्धी म्हणजे सिद्धी प्राप्त झाली वगैरे आपण जे म्हणतो त्यातली तांत्रिक सिद्धी असा अर्थ आणि त्याची सोन जर डावीकडे वळली असेल भारतातसुद्धा तर ते घरात ठेवत नाहीत तसं तिथे बालीमध्ये आपल्याकडे जसं गणपती हा उंदरावर बसलेला असतो मोदक खातात असतो वगैरे तसा नाही आहे एक्झॅक्टली काही काही गणपतींच्या असा आसनाच्या खालीसुद्धा कवट्या दाखवलेल्या आहेत हातातसुद्धा कवटी आहे मोदकाच्या ठिकाणी असेही काही गणपती आहेत आणि थोडं उग्र आक्रमक अशा प्रकारचे गणपती आहेत पण गणपती अर्थ याच्यावर त्यांची इतकी श्रद्धा आहे फक्त बालीच नाही संपूर्ण इंडोनेशियाची की एकोणीसशे सत्त्याण्णव साली इंडोनेशियामध्ये आणि मलेशियात मोठा इकॉनॉमिक क्रायसिस झाला ज्याला ईस्ट एशियन इकॉनॉमिक क्रायसिस म्हणतात आणि इंडोनेशियाच इंडोनेशियाचं चलन हे महिनाभरात असं दोन हजार पट वगैरे खाली गेलं म्हणजे जवळपास याची व्हॅल्यू संपली म्हणजे उदाहरणार्थ आज जर एक डॉलर म्हणजे तीनशे वगैरे इंडोनेशियन रुपये आहेत तर एक महिन्यानंतर असे तीन लाख रुपये वगैरे होते इतकं ते चलन बुडीत गेलं आता हे चलन ह्या चलनावर जे विघ्न आलेलं आहे ते दूर व्हावं अशा अशी प्रार्थना शुभेच्छा म्हणून त्यांनी चलनावर नोटेवर गणपतीच्याचे फोटो लावायला चालू केलं मी या विचार येणारच होतो की त्यांच्या चलनावरती गणपतीचा चित्र आहे की ह्या चलनावर विघ्न येऊ नये म्हणून विघ्नहारत्याचा फोटो असा तो लावलेला आहे आणि तिथली देवीश्री ही जी आहे ही अतिशय इंटरेस्टिंग देवता आहे बालीच्या विमानतळावरून जेव्हा तुम्ही बाहेर पडताय एक पर्यटक म्हणून तर पहिले तुम्हाला बालीश्री आणि बारंग हेच दिसतात आणि बालीश्री देवीश्री ही त्यांची संपत्तीची तर देवता आहेच पण ती निसर्ग देवतासुद्धा आहे आणि त्याची एक इंटरेस्टिंग कथासुद्धा आहे की जसा आपला ब्रह्मदेव आहे भारतीय तसा बालीचा जो ब्रह्मदेव आहे त्याला ब्रह्मा असं पण म्हणतात किंवा बेतार असं असंसुद्धा म्हणतात त्याची मुलगी देवीश्री असं मानतात भारतीय पुराणात ब्रह्माची मुलगी लक्ष्मी नाही आहे पण तिथे बेतार गुरुची मुलगी देवीश्री आणि ती खूप सुंदर असते आणि त्यामुळे नंतर वडिलात वडीलच तिच्या प्रेमात पडल्यासारखा होतो आणि आता त्यांच्याकडून कडून व्यभिचार घडू नये म्हणून बाकी देव देवीश्रीला विष घालून मारतात अशी कथा आहे आणि मारून पुरतात पण पुरल्यानंतर ती सर्व जगाचं पोषण करते अशी श्रद्धा आहे म्हणून ती पुरल्यानंतर तिच्या डोळ्यांपासून तांदळाची झाडं केसांपासून गवत हातांपासून उंच उंच सा साल टीक वगैरे सारखे वृक्ष असे निर्माण झाले आणि सगळी वनसंपदा आणि सगळी धनधान्य ही देवीश्रीची कृपा आहे असं ते मानतात आणि त्यामुळे कुठल्याही शेतकरी नांगरणी करण्यापूर्वी किंवा कधी कधी हॉटेलमध्ये जेवण्यापूर्वीसुद्धा देवीश्रीची आधी आ, आ, वंदना केली जाते जसं आपण वदने कवळं घेता म्हणतो तसं काहीचं आणि बाकीसुद्धा जे देव आहेत वरुण इंद्र वगैरे त्यांच्यासुद्धा खूप इंटरेस्टिंग कथा तिकडे तिकडे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ज्या देवळाचं नाव आहे तीर्थ एम्पूल आणि त्या तीर्थ एम्पुलची गोष्ट अशी आहे की एक राक्षस आणि इंद्र ह्यांचं युद्ध लागलं ठीक आणि इंद्र हा विजेचा आणि पर्वताचा पावसाचा देव त्यामुळे त्याने खूप वेळा विजा मारल्या गडगडाट केल्या तरी राक्षसावर परिणाम झाला नाही मग इंद्राने असं वरून जोरात ठोसा मारला तो पण मार त्या राक्षसाने चकवला पण तो तो ठोसा मारला त्यामुळे तिकडे कुंड निर्माण झालं तर पवित्र पाणी निर्माण झालं आणि त्या पाण्यात स्नान केलं असतं पापधुती जात वगैरे आपल्यासारखेच त्यांच्यासुद्धा धर्मश्रद्धा आहेत सो म्हणजे एक प्रकारे सीमेपलीकडचा भारत असं मी जे म्हटलं ते तसंच आहे बऱ्यापैकी आणि ते देवी देवतांच्या कथांमध्ये सुद्धा ते दिसून येतं एकच <coughs> धर्म आपण म्हणतो पण त्याच्या किती वेगवेगळ्या मान्यता आणि परंपरा आपल्याला बघायला मिळतात तर जसं तुम्ही एक तांत्रिक हा विषय एक वेगळा आहे तर पर्यटक म्हणून जेव्हा तुम्ही तिकडे गेलात तसं त्यांच्या लोकांकडून तुम्हाला काही कथा किंवा असं काही अनुभवायला मिळालं का हां कथा अनुभवायला मिळाल्या पण मुख्य म्हणजे मला सगळ्यात स्ट्राईकिंगली काय जाणवलं तर त्यांचं पर्यटकांकडे असल्या दृष्टिकोन बाली हे फक्त पर्यटनासाठीच प्रसिद्ध आहे खरं तर पर्यटन सोडून तिथे तिकडे दुसरी काही इकॉनॉमी अशी फारशी वेगळी नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे समोर जो आपला पर्यटक आहे त्याची काळजी घ्यावी त्याला कम्फर्टेबल वाटेल अशा प्रकारे बोलावं आपलं वागणं बोलणं तसंच असावं हे तिथल्या अगदी रक्तात भिनलेलं आहे कुठल्याही वयाच्या कुठल्याही देशातल्या कितीही कमी किंवा जास्त कपडे घातलेल्या स्त्रीला रात्रीच्याही कुठल्याही वेळी असुरक्षित वाटणार नाही अशी तिथल्या पुरुषांचीसुद्धा नजर आणि नियत आहे हे आपल्याकडे नाही आहे फार दुर्दैवाची गोष्ट आहे पुन्हा भारतात न सापडणारे तीन स्पेशीज तिकडे सापडतात ते म्हणजे जातीभेद न पाळणारे हिंदू जिहाद आणि मशिदीवर लाऊडस्पीकर न वाजवणारे मुस्लिम आणि हिंदूंचा द्वेष न करणारे बौद्ध भारतात न सापडणारे तीन स्पेशीज हे सगळं अशा प्रकारचं सामाजिक पार्श्व पार्श्वभूमी तिकडे असल्यामुळे तिथे खऱ्या अर्थाने पर्यटन अगदी फ्लरिश आहे नुसतं उद्याने एकदम फ्लरिश झालं आणि ते आज नाही हे गेली कित्येक दशकं बाली हे प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे जसं थायलंड किंवा मलेशिया गेल्याच एक दोन दशकात निर्माण झालं आहे तसं बालीचं नाही बाली, बाली पहिल्यापासून पर्यटनासाठीच प्रसिद्ध आहे म्हणजे असं म्हणणं वावगं ठरणार नाही की तिथे आधीपासूनच अस्तित्वात असलेली एका संस्कृतीमध्ये सुद्धा त्यांनी एक त्यांचं वेगळे पण व्यवस्थित जपलेलं आहे त्यांची वेगळी संस्कृती जपलेली आहे तर यालाच घेऊन एक प्रश्न असा पडतो की आता सर्वांनाच हे ठाऊक आहे की बाली जगभरातलं एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे पर्यटनाचं पाश्चात्य देशातून बरेच पर्यटक तिथे येत असतात कारण खूप स्वस्त आहे असल्यामुळे तर अशा आधुनिक काळात जिथे विचारांची देवाणघेवाण संस्कृतीची देवाणघेवाण सतत आणि सहज होत असते त्यामुळे एका संस्कृतीचा विचारांचा इतरांवरती प्रभाव हा सहजतेने होतो तर अशा या बदलत्या काळामध्ये तिथल्या प्रांताने बालीच्या लोकांनी म्हणा किंवा सरकारांनी म्हणा त्यांचं वेगळेपण त्यांची ही संस्कृती कशी जपली आहेत किंवा ते असे काय पावलं उचलतात की ही संस्कृती हा वारसा पुढे चालत राहावा किंवा अबाधित राहावा लोकांपासून येस yes, yes. तर बालीच्या बघ बालीची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर आधारित आहे जसं मी म्हटलं सो ते त्यांच्या पारंपरिक कलाकृती रीतिरिवाज सण उत्सव यांना जितकं पकडून राहतील तितके त्यांना पर्यटक जास्त मिळतील अशी तिथल्या अशीच तिथली अर्थव्यवस्था आहे भारतात ही अर्थव्यवस्था करता आली असती का तर नक्कीच हो याचं कारण बाली फिरल्यावर मला एक लक्षात आलं की भारत सोडून बाकी जगभरातलं आहार हा बऱ्यापैकी बोरिंग आहे ठीक आहे भारतात तुम्हाला एकाच पासपोर्टवर बर्फसुद्धा बघता येतो वाळवंटसुद्धा बघता येतं समुद्र पण येतात जगातल्या सर्व धर्मांची प्रार्थनास्थळं बघता येतात आणि किल्ले वगैरे पण बघता येतात ठीक आहे बाली तितकं वैविध्य नाही आहे बाली देशच छोटासा आहे पण भारतीयांना हे इनकॅश नाही करता आलेलं कारण जे आपली परंपरा आहे त्याचं योग्य मार्केटिंग कसं करावं हे भारतीयांना फार उशिरा सुचलं आत्ता आत्ता जरा जरा इंक्रेडिबल इंडिया वगैरे चालू झालं आहे पण एकतर मार्केटिंग आणि दुसरं म्हणजे पर्यटनाला अनुकूल असा स्वतःचा स्वभाव बनवणं हे भारतीयांना जमलेलं नाही आजही जे परदेशी पर्यटक आपल्याकडे येतात खास करून महिला आणि त्यातही खास करून वेस्टर्न गोऱ्या महिला जर असतील तर त्यांच्याशी विनयभंगाचे अनेक विनयभंग जरी नाही झाला तरी किमान काही कमेंट्स पास करणे अश्लील चाळे करणे वगैरे ह्या गोष्टी खूप सर्रास आहेत भारतात भारतावरसुद्धा काळीम आहे आणि भारताच्या आर्थिक पण नुकसान त्यात आहे पर्यटनाचं ह्याचं आपण थोडं सावधानतेने ह्या सावध असलं पाहिजे ह्या बाबतीत आणि आपल्या संस्कृतीचा योग्य वापर आपल्याला आपल्यासाठी सुद्धा करता आलं पाहिजे आणि बालीने खास असं वेगळं काही केलं नाही फक्त जे आपल्याकडे आहे ते चांगल्या प्रकारे मांडून दाखवलं आणि ते जगाला आवडलं आणि जगाला आवडण्याचं एक कारण असं आहे अजून असं आहे की थंड वातावरणात राहणारे जे देश आहेत जे आज प्रगत आहेत उत्तर युरोप उत्तर अमेरिका ह्यांना आपल्या भौगोलिक भागाचं म्हणजेच ज्याला ते ट्रॉपिकल पॅराडाईज म्हणतात त्याचं फार आकर्षण आहे कारण त्यांना सूर्य इतक्या चांगल्या प्रकारे बघता येत नाही इथे जेवढी वनस्पती आणि प्राण्यांची विविधता आहे तेवढी टेम्परेट भागा कोल्ड क्लायमेटमध्ये नाही आहे आणि तिसरं म्हणजे नैसर्ग निसर्गात विविधता असल्यामुळे कलाकृती आहार पोशाख ह्या सगळ्यात पण विविधता आपल्याकडे त्यामुळे आहे ती त्यांच्याकडे नाही आहे हे आपल्याकडे आहे आपली संपत्ती हे मात्र आपलं कळत नाही आहे बालीला कळलं आणि फक्त बाली असं नाही ह्या बाबतीत जपानचंसुद्धा उदाहरण खूप महत्त्वाचं आहे जपान हा कुठल्याही बाबतीत मागास देश नाही सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्याकडे आहे सगळ्यात ॲडव्हान्स शहरं त्याची आहेत पण त्याची शहरं आणि त्याच्या टेक्नॉलॉजीसुद्धा सगळ्यात जास्त घट्ट प्रकारे संस्कृतीला धरून असलेला आशियातला देश जपानच आहे म्हणजे कितीही प्रगत शहरं असली तरी प्रत्येक शहरात एखादा तलाव मंदीर, त्या तलावाला धरून एखादं मंदिर त्या मंदिरात जपानच्या मूळच्या देवता त्या तशा प्रकारच्या त्या देवळाला खास सूट होते अशा प्रकारचे गार्डन्स हे सगळं जपानच्या शहरा शहरात आहे म्हणजे आधुनिकता शहरी वातावरण आणि अनुकूल ग्रामीण वातावरण ह्याचा योग्य संगम हा जगात सगळ्यात जास्त जपानने साधला आहे आजचा विषय आपलं जपान नाही आहे पण विकास आणि आधुनिकता ह्याच्यासोबतच पर्यटन आणि परंपरा हे कसं सांभाळता येईल ह्याचं उदाहरण म्हणून आपल्याकडे बाली आणि जपान ही दोन्ही उदाहरणं नक्कीच आहेत तर मित्रांनो आपण आज पाहिलं बाली या पर्यटन स्थळाची एक आगळी वेगळी रंजक बाजू कशी आहे तन्मय केळकर यांच्याकडून तुम्हाला आमचा हा आजचा भाग कसा वाटला हे जरूर कळवा खालती कमेंट बॉक्समध्ये तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच तज्ज्ञ व्यक्तिमत्वांबरोबर नवीन नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद